मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य म्हणून किती निधी मिळतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट नवीन योजनेची माहिती आपल्या चॅनलवर टाकत असतो, याचा सर्वात अगोदर तुम्हाला फायदा व्हावा म्हणून चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, राज्य सरकारने बांधकाम इमारत मजुरांसाठी एक योजना या ठिकाणी चालू केली आहे, ती योजना म्हणजे बांधकाम कामगार आर्थिक सहाय्य योजना। या योजनेमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास ₹5,00,000 आर्थिक सहाय्य दिले जाते। त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या मृत्यू दाखला, बांधकाम कामगार असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा, नोंदणी केलेल्या आर्थिक लाभार्थी कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचं कायदेशीर वारसास ₹2,00,000 आर्थिक सहाय्य दिले जाते। त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या मृत्यूचा दाखला, नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास शहरी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ₹2,00,000 आर्थिक सहाय्य दिले जाते। त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र पाहिजे। त्यानंतर नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास ग्रामीण अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ₹2,00,000 आर्थिक सहाय्य दिले जाते। त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र त्या ठिकाणी जोडावे लागणार आहे। त्यानंतर घर बांधणीसाठी ₹4,50,000 अर्थसहाय्य केंद्र शासन ₹2,00,000 व कल्याणकारी मंडळ ₹2,50,000 दिले जाते। त्यासाठी नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास ₹10,000 त्याच्या अंत्यविधीसाठी मदत स्वरूपात दिली जाते। त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या मृत्यूचा दाखला, त्यानंतर नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचे विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराचे विदुरपतीस फक्त 5 वर्षापर्यंत प्रतिवर्षी ₹24,000 आर्थिक सहाय्य दिले जाते। सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला मृत्यूचा दाखला त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे। घर खरेदी किंवा घर बांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम ₹6,00,000 किंवा ₹2,00,000 अनुदान स्वरूपात दिली जाते। त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा, कर्ज विम्याची पावती, घरपती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांकरिता व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत उपचाराकरता नोंदित बांधकाम कामगारास ₹6,000 अर्थसहाय्य दिले जाते। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेच्या अटी आहेत, त्यासाठी 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगाराचा या योजनेत लाभ घेता येणार आहे। अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणं आवश्यक आहे। त्यासाठी मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणं आवश्यक आहे आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे। कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न 1,00,000 आत असणं आवश्यक आहे। या योजनेत अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहे। त्यानंतर तिसरा अपत्य जर असल्यास तिसरा अपत्याला या ठिकाणी लांब घेता येणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजची ही माहिती आहे आर्थिक सहाय्य म्हणून। आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बरीच माहिती अपडेट केली। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कामगारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून बऱ्याच कामगारांना या योजनेविषयी अजून माहिती नाही, त्या कामगारांना या ठिकाणी लाभ घेता येईल म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।